महिलांची शक्ती आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन येवल्यातील वडनेर भैरवमधील सासू सुनेनं 30 एकर निर्यातक्षम द्राक्षाची बाग फुलवली आहे. पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवमधील शेतकरी कुटुंबातील या महिलांनी द्राक्षबाग फुलवली. ऑटोमॅगिशन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं 30 एकर द्राक्षबागेला पाणी देऊन उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केलाय. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचं नियोजन करून आधुनिक शेती कशी करता येते हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यासाठी त्यांनी स्वयंचलित सिंचन व्यवस्था तंत्रज्ञानाचा वापर केलाय. स्वयंपाकघर सांभाळता सांभाळता शेताचं नियोजन करू शकते. C++ प्रोग्रामिंग त्यामध्ये वापर करून आम्ही वेगवेगळे प्लॉटिंगचे टायमिंग वगैरे सेट करू शकतो. कोणत्या प्लॉटिंगला किती वेळ पाणी सोडायचं, त्यानंतर फर्टिलायझेशन कधी द्यायचं, किती वेळ द्यायचं, या सगळ्या गोष्टींचं नियोजन मी घरात बसल्या बसल्या करते. माझी सुनबाई घर कामात मदत करून मला शेती कामात पण मदत करते आणि ऑटोमॅजेशनची पण सोय केलेली आहे ना, ती ऑटोमेशन पण ती बघते. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या या महिलांना शेतीचा अनुभव होता. यानंतर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून त्याला आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड दिली. त्यामुळे त्यांना द्राक्षाचा दर्जा सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला. आता एकरी 15 ते 20 क्विंटल शेतामध्ये द्राक्ष उत्पादन घेऊन त्याचा दर्जा निर्यातक्षम झाल्यानं या द्राक्षांची श्रीलंका, बांगलादेश आणि दुबईत निर्यात केली जाते. आता यातून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.